हेलो स्टूडेंट्स, दिस इज अवर लेक्चर नंबर 7। ओके, लेक्चर नंबर 7। लास्ट लेक्चरला आपण काय डिस्कस केलं होतं, तर फेजर रिप्रेझेंटेशन ऑफ अल्टरनेटिंग क्वांटिटीज, म्हणजे ज्या काही अल्टरनेटिंग क्वांटिटीज आहेत त्या अल्टरनेटिंग क्वांटिटीजचं फेजर रिप्रेझेंटेशन कसं करायचं। ओके, मग त्यात वेगवेगळ्या कॉन्सेप्ट्स आपण डिस्कस केल्या। फेजर म्हणजे काय, फेज अँगल म्हणजे काय, फेज डिफरन्स म्हणजे काय, त्यानंतर लीडिंग लॅग फेज डिफरन्स म्हणजे काय, त्यानंतर इन फेज म्हणजे काय, आउट ऑफ फेज म्हणजे काय, ह्या जवळपास सगळ्या कॉन्सेप्ट आपण डिस्कस केल्या। आता त्यानंतर जो नेक्स्ट टॉपिक आहे तो नेक्स्ट टॉपिक म्हणजे मॅथमॅटिकल रिप्रेझेंटेशन ऑफ फेजर्स। आता ज्या काही फेजर आपण ड्रॉ केल्या त्या फेजरचं आपण मॅथमॅटिकल रिप्रेझेंटेशन कसं करू शकतो। लास्ट टाइम आपण अल्टरनेटिंग क्वांटिटीचं फेजर रिप्रेझेंटेशन केलं, आता फेजरचं आपल्याला काय करायचं आहे, मॅथमॅटिकल रिप्रेझेंटेशन करायचं आहे। आता इथं बघा, फेजर कॅन बी प्रेझेंटेड इन टू डिफरंट वेज। एखादी फेजर आपण दोन डिफरंट वेमध्ये काय करू शकतो, फॉर्म करू शकतो किंवा रिप्रेझेंट करू शकतो किंवा प्रेझेंट करू शकतो। तर ते दोन फॉर्म कुठले आहेत बघा, एक आहे रेक्टॅंग्युलर फॉर्म आणि दुसरा आहे पोलर फॉर्म। एक आहे रेक्टॅंग्युलर फॉर्म आणि दुसरा पोलर फॉर्म। आता इथे एक सिम्पल डायग्राम दाखवले बघा, हा एक फेजर आहे, हा आर नावाचा किंवा व्हीएम नावाचा एक फेजर आहे। हा व्हीएम नावाचा फेजर आहे, त्याची ही आर म्हणजे त्याची मॅग्नेट्यूड, ह्या झिरो पासून इथपर्यंत त्याची मॅग्नेट्यूड आहे। आता हा जो आहे हा त्याचा एक्स कंपोनंट आहे, म्हणजे एक्स ऍक्सिस वरती आहे म्हणून हा एक्स कंपोनंट, वाय ऍक्सिस वरती आहे म्हणून हा वाय कंपोनंट। आता एक्स ऍक्सिस वरचा हा कंपोनंट काय आहे, व्हीएम कॉस फाय। ओके, एक्स ऍक्सिसचा हा एक्स कंपोनंट काय, व्हीएम कॉस फाय। वाय ऍक्सिस वरचा हा वाय कंपोनंट, व्हीएम साईन फाय। ओके, तर आपल्याला काय करायचं आहे, ह्या दोन्हींना रेक्टॅंग्युलर, ही जी फेजर आहे, ओके, आता ही जी फेजर आहे ही व्हीएम फेजर, याला तुम्हाला रेक्टॅंग्युलर फॉर्ममध्ये रिप्रेझेंट करायचं आहे आणि पोलार फॉर्ममध्ये रिप्रेझेंट करायचं आहे। हे कशासाठी इम्पॉर्टंट आहे, तर वेगवेगळी मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन्स, म्हणजे इलेक्ट्रिकल्समध्ये वेगवेगळे काय असतात, इमॅजिनरी नंबर्स असतात। ओके, म्हणजे इमॅजिनरी गोष्टी असतात, एक्स प्लस आय वाय। ओके, जसं तुम्ही मॅथ्समध्ये शिकता इमॅजिनरी नंबर्स, ओके, तर तसे बऱ्याचशा क्वांटिटी ह्या इमॅजिनरी असतात। जसं रिॲक्टिव्ह पॉवर आहे, रिॲक्टिव्ह पॉवर ही इमॅजिनरी कॉन्सेप्ट असते, रिॲक्टिव्ह पॉवर म्हणजे काय ते तुम्हाला नंतर कळेल। तर अशा ज्या कॉन्सेप्ट्स असतात, ह्या अशा कॉन्सेप्टचं मल्टिप्लिकेशन करणं किंवा ॲडिशन करणं, हे तुम्हाला जे रेग्युलर आपण मॅथ्स वापरतो मॅथमॅटिकल, त्यांना जमत नाही। मग त्यासाठी तुम्हाला हे फॉर्म्स इम्पॉर्टंट असतात, कुठले, पोलार फॉर्म असेल, रेक्टॅंग्युलर फॉर्म। आता ह्यामध्ये जो पोलार फॉर्म आहे, आता हा काय अँगल असणार आहे, ते फाय। ओके, हा तुमचा कंडक्टर आहे किंवा हा फेजर आहे, ह्या फेजरनं ह्या रेफरन्स ऍक्सिस बरोबर केलेला अँगल म्हणजे फाय, त्याला आपण फेज अँगल म्हणतो। जर पोलार फॉर्म करायचा असेल तर पोलार फॉर्म कसा येतो बघा, आर ॲट ॲन अँगल ऑफ फाय। ओके, आर ॲट ॲन अँगल ऑफ फाय। आर म्हणजे काय, तर ह्या फेजरचं मॅग्नेट्यूड, आणि फाय म्हणजे काय, ह्या दोघांच्या मध्ये असणारा फेज डिफरन्स किंवा फेज अँगल। ओके, तर पोलार फॉर्म कसा आहे, पोलार फॉर्म आर ॲट ॲन अँगल ऑफ फाय। आता जर तुम्हाला रेक्टॅंग्युलर फॉर्म करायचा असेल तर रेक्टॅंग्युलर फॉर्म कसा येतो, एक्स प्लस आय वाय, दिस इज द रेक्टॅंग्युलर फॉर्म। आता हा रेक्टॅंग्युलर फॉर्म कुठून आला, तर एक्स म्हणजे कुठला, तर हा एक्स, एक्स म्हणजे व्हीएम कॉस फाय। व्हीएम म्हणजे तुम्हाला ही व्हॅल्यू माहित आहे, फाय तुम्हाला माहित आहे, इंटू फक्त कॉस फाय करायचं, तर एक्स ऍक्सिस व्हीएम कॉस फाय प्लस आय वाय, वाय म्हणजे काय, व्हीएम साईन फाय। व्हीएम तुम्हाला माहिती आहे, हा व्हीएम, आणि हा फाय कुठला, तर हा फेज अँगल किंवा हा फेज डिफरन्स, तर त्याच्यावर तुम्ही काय करू शकता, हा फाइंड आउट करू शकता। म्हणजे काय, दिलेल्या फेजरचं तुम्हाला जर मॅथमॅटिकल रिप्रेझेंटेशन करायचं असेल तर तुम्ही दोन मेथड्स वापरू शकता, एक म्हणजे रेक्टॅंग्युलर फॉर्म आणि दुसरा म्हणजे पोलार फॉर्म। हां, आता आपण काय करू शकतो, पोलार फॉर्मचं रेक्टॅंग्युलरमध्ये पण कन्वर्जन करू शकतो, रेक्टॅंग्युलरचं परत तुम्ही पोलारमध्ये पण कन्वर्जन करू शकता। आता यानंतर आपल्याला काय करायचं आहे, की एक एक डिस्कस करायचं आहे, पोलार फॉर्म डिस्कस करायचा आहे, पोलार फॉर्म नंतर रेक्टॅंग्युलर डिस्कस करायचं आहे, रेक्टॅंग्युलर नंतर काय डिस्कस करणार, पोलारचं रेक्टॅंग्युलर कन्वर्जन कसं करायचं, रेक्टॅंग्युलरचं पोलारचं कन्वर्जन कसं करायचं, ह्यांच्या ॲडिशन कशा करायच्या, सबस्ट्रॅक्शन कसं करायचं, मल्टिप्लिकेशन कसं करायचं, डिव्हिजन कसं करायचं, एवढ्या गोष्टी आपल्याला काय करायच्या या लेक्चरमध्ये डिस्कस करायच्या आहेत। तर पहिल्यांदा आपण काय करू, पोलार फॉर्म, ह्या ओव्हरऑल कॉन्सेप्ट तुम्हाला समजला असेल। काय, एक फेजर आहे, त्या फेजरचं आपण दोन प्रकारे रिप्रेझेंटेशन करू शकतो, एक म्हणजे रेक्टॅंग्युलर फॉर्म आणि एक पोलार फॉर्म। पोलार फॉर्म मध्ये कसं करणार, आर ॲट ॲन अँगल ऑफ फाय, आर म्हणजे काय, तर ह्या फेजरचं असणारं मॅग्नेट्यूड, फाय म्हणजे हा फेज अँगल, आणि रेक्टॅंग्युलर फॉर्म मध्ये कसं, एक्स प्लस आय वाय, एक्स म्हणजे काय, व्हीएम साईन फाय, वाय म्हणजे काय, व्हीएम सॉरी एक्स म्हणजे व्हीएम कॉस फाय, आणि वाय म्हणजे व्हीएम साईन फाय।
ओके आता यानंतर आपण काय करू पोलार रिप्रेझेंटेशन फर्स्ट पॉइंट आपला पोलार रिप्रेझेंटेशन पोलार रिप्रेझेंटेशन साठी आपण काय केले बघा सिंपल एक इंस्टंटेनियस व्होल्टेज घेतले इंस्टंटेनियस व्होल्टेज काय घेतले व्हीटी इज इक्वल टू व्हीएम साइन ओमेगा टी प्लस फाय आता प्लस फाय याचा अर्थ काय की हा प्लस जो फाय फेज डिफरन्स आहे हा काय रे लीडिंग आहे ओके सो व्हीएम साइन ओमेगा टी प्लस फाय त्यानंतर आता ह्याचं पोलार फॉर्म कन्वर्जन कसं करायचं पोलार फॉर्म मी तुम्हाला सांगितलं आहे आर ॲट अन अँगल ऑफ थीटा आर म्हणजे काय असतं मॅग्नेटिक आणि थीटा म्हणजे काय असतो किंवा फाय म्हणजे काय असतो रे तर फेज डिफरन्स आता इथं व्हेअर आर इज इक्वल टू व्हीएम आर इज इक्वल टू काय पकडायचं आहे रे व्हीएम घ्यायचं आणि फाय म्हणजे काय फाय तुम्हाला फेज डिफरन्स ऑलरेडी गिवन आहे ओके सो आता एक्झाम्पल घेतले बघा आपण एक्झाम्पल व्हीटी इज इक्वल टू 20 साइन 100 पाय टी प्लस 60 आता ह्याचा जर मला पोलार फॉर्म लिहायचा असेल तर व्हीटी इज इक्वल टू मी काय लिहिणार आर ॲट अन अँगल ऑफ फाय आर म्हणजे काय व्हीएम इथं व्हीएम कोण आहे 20 सो 20 ॲट अन अँगल ऑफ फाय काय रे फाय म्हणजे कुठला इथं प्लस 50 प्लस 60 डिग्री ओके सो दिस इज द पोलार फॉर्म ऑफ अबव इक्वेशन ओके काय केलं आपण एक इन्स्टंटेनियस व्होल्टेज घेतलं इन्स्टंटेनियस व्होल्टेजची व्हॅल्यू काय बघा व्हीटी इज इक्वल टू व्हीएम साइन ओमेगा टी प्लस फाय मग पोलार फॉर्म काय आहे त्याचा पोलार फॉर्म काय लिहू शकतोय व्हीटी इज इक्वल टू आर ॲट अन अँगल ऑफ फाय मग आर म्हणजेच काय इथं पकड घ्यायचं आपल्याला व्हीएम आर इज इक्वल टू व्हीएम मग त्यासाठी आपल्याला एक्झाम्पल काय घेतलं आपण एक्झाम्पल व्हीटी इज इक्वल टू 20 साईन 100 पाय टी प्लस 60 डिग्री मग आता ह्याचा पोलार फॉर्म लिहायचं असेल तर मी काय लिहिणार व्हीटी इज इक्वल टू काय बघा व्हीटी इज इक्वल टू आर ॲट अन अँगल ऑफ फाय आर म्हणजेच काय घ्यायचं व्हीएम इथं व्हीएम काय हे म्हणजे इथं व्हीएम काय 20 सो 20 घेतलं आपण ॲज इट इज देन ॲट अन अँगल ऑफ फाय काय घ्यायचं आपल्याला तर फेज डिफरन्स मग फेज डिफरन्स कुठे आहे प्लस 60 डिग्री सो आपण हा प्लस 60 डिग्री घेतला ओके सो व्हीटी इज इक्वल टू काय आला आपला पोलार फॉर्म 20 ॲट अ नंबर ऑफ 60 डिग्री म्हणजे आता एखादं इक्वेशन दिलं तर त्या इक्वेशनवरून तुम्हाला त्याचा पोलार फॉर्म लिहिता येईल ओके त्यानंतर नेक्स्ट आपलं तर रेक्टॅंग्युलर फॉर्म किंवा रेक्टॅंग्युलर रिप्रेझेंटेशन रेक्टॅंग्युलर रिप्रेझेंटेशनचा मी तुम्हाला ऑलरेडी हे सांगितलेलं आहे एक्स प्लस आय वाय सेकेंड रेक्टॅंग्युलर रिप्रेझेंटेशन रेक्टॅंग्युलर फॉर्म कसा असतो बघा रेक्टॅंग्युलर फॉर्म प्लस आय वाय व्हेअर एक्स इज इक्वल टू एक्स कंपोनंट ऑफ द फेजर तो असतो व्हीएम कॉस फाय आणि वाय म्हणजे काय वाय इज द
y कंपोनेंट ऑफ द फेज आणि तो असतो vm sin phi. ओके काय केलं आपण आता रेक्टॅंगुलर रिप्रेझेंटेशन बघतोय. पहिल्यांदा काय करू शकतो मॅथमॅटिकल रिप्रेझेंटेशन आपला पॉइंट सोर आहे मॅथमॅटिकल रिप्रेझेंटेशन ऑफ फेजर. मग मॅथमॅटिकल एखाद्या फेजरचं मॅथमॅटिकल रिप्रेझेंटेशन करण्याचे दोन वे ते कुठले एक आहे रेक्टॅंग्युलर फॉर्म आणि दुसरा आहे पोलार फॉर्म. मग जो रेक्टॅंग्युलर फॉर्म आहे तो असतो एक्स प्लस आय वाय आणि पोलार फॉर्म असतो तो आर ॲट अँड अँगल ऑफ थीटा. त्यानंतर आपण पोलार फॉर्म बघितला आर ॲट अँड अँगल ऑफ फाय किंवा आर ॲट अँड अँगल ऑफ थीटा. त्यातला आर म्हणजे काय असतो व्ही एम आणि फाय म्हणजे काय फाय म्हणजे फेजर डिफरन्स. आता नेक्स्ट आपण सेकंड फॉर्म बघतो तो म्हणजे रेक्टॅंग्युलर रिप्रेझेंटेशन. रेक्टॅंग्युलर रिप्रेझेंटेशन कसं करायचं आपण फर्स्ट डायग्राम मध्ये बघितलं होतं की रेक्टॅंग्युलर फॉर्म काय असतो रे रेक्टॅंग्युलर फॉर्म व्ही टी इज इक्वल टू एक्स प्लस आय वाय. ओके मग यातला एक्स म्हणजे काय एक्स इज द एक्स कंपोनंट ऑफ द फेजर. फेजरचा जो एक्स कंपोनंट असतो त्याला म्हटलं जातं एक्स. ओके म्हणजे हा आपण ही फेजर ड्रॉ केली होती. ओके ही व्ही एम दिस इज आर हा एक्स कंपोनंट होता तुमचा आणि हा वाय कंपोनंट. हा एक्स कंपोनंट इज इक्वल टू काय व्ही एम कॉस फाय. व्ही एम ची व्हॅल्यू तुम्हाला माहीत असते. त्यानंतर हा फेज डिफरन्स म्हणजे हा झाला तुमचा फाय तर व्ही एम कॉस फाय. म्हणजे जर तुम्ही मगाचं एक्झाम्पल घेतलं कुठलं तर ट्वेंटी साईन हंड्रेड फाय टी प्लस सिक्स्टी डिग्री हे जर एक्झाम्पल तुम्ही घेतलं. ओके आणि जर त्याचा एक्स कंपोनंट तुम्हाला काढायचा असेल तर एक्स कंपोनंट कसा काढा व्ही एम म्हणजे ट्वेंटी त्यानंतर कॉस घ्यायचं फाय म्हणजे फेज डिफरन्स सिक्स्टी डिग्री हा झाला तुमचा एक्स कंपोनंट. वाय कंपोनंट काय करणार ट्वेंटी त्यानंतर साईन अँड देन सिक्स्टी दिस इज युअर वाय कंपोनंट. वाय म्हणजे काय वाय कंपोनंट ऑफ द फेजर जर हा वाय कंपोनंट ऑफ द फेजर म्हणजे हा आणि तो काय असतो व्ही एम साईन. ओके म्हणजे काय केलं आपण रेक्टॅंग्युलर रिप्रेझेंटेशन कसं करायचं आहे एखाद्या फेजरचं ते आपण बघितलं. ओके रेक्टॅंग्युलर फॉर्म काय असतो एक्स प्लस आय वाय बरोबर. त्यातला एक्स म्हणजे एक्स कंपोनंट ऑफ द फेजर त्याला आपण व्ही एम कॉस फाय लिहू शकतो. वाय म्हणजे वाय कंपोनंट ऑफ द फेजर त्याला आपण व्ही एम साईन फाय लिहू शकतो बरोबर आहे. आता जर तुम्हाला एक्झाम्पल पण एक सांगितले जर समजा लास्ट जे आपण एक्झाम्पल घेतलं होतं ट्वेंटी साईन हंड्रेड बाय टी प्लस सिक्स्टी डिग्री तर त्यात जर एक्स फाइंड आउट करायचं असेल तर एक्स इज इक्वल टू काय असणार व्ही एम कॉस फाय. मग व्ही एम म्हणजे काय ट्वेंटी कॉस ॲज इट इज फाय तुमचा फेज डिफरन्स किती आहे सिक्स्टी डिग्री म्हणजे एक्स तुम्हाला मिळाला. त्यानंतर वाय इज इक्वल टू ट्वेंटी साईन सिक्स्टी डिग्री हा तुमचा वाय कंपोनंट. ह्या व्हॅल्यू जर तुम्ही याच्यामध्ये पुट केल्या एक्सची जी येणारी व्हॅल्यू आहे ती तर पुट केली तर आणि ही वायची व्हॅल्यू तर पुट केली तर तुम्हाला काय मिळेल ह्याचा रेक्टॅंग्युलर फॉर्म मिळू. ओके आता त्यानंतर आपल्याला काय बघायचं आहे कन्वर्जन फॉर पोलार टू रेक्टॅंगल. करायला लागले आपण पोलार फॉर्मचं रेक्टॅंग्युलर फॉर्म. मग पोलार फॉर्म काय आपला आर ॲट ॲन अँगल ऑफ फाय हा पोलार फॉर्म असतो. ओके म्हणजे हे मॅग्निट्यूड ॲट ॲन अँगल ऑफ फेज डिफरन्स. त्यानंतर जो रेक्टॅंग्युलर फॉर्म कसा असतो दिस इज अवर रेक्टॅंग्युलर फॉर्म. दिस इज रेक्टॅंग्युलर फॉर्म. हा आपल्याला रेक्टॅंग्युलर
हा एक्स प्लस आय वाय ह्याचं मला कन्वर्जन ह्या मध्ये करायचं आहे. मग कसं करणार, एक्स इज इक्वल टू काय आर कॉस वाय, ओके, आणि वाय इज इक्वल टू काय आर साइन वाय, ओके. इथं जरी तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी जर क्लिअर नाही झाल्या तरी ज्यावेळी एक्झाम्पल घेईल त्यावेळी एक्झाम्पल मध्ये ह्या गोष्टी तुम्हाला प्रॉपरली क्लिअर होतील, ओके. आर कॉस वाय प्लस आर साइन वाय, ओके. हे झालं पोलारचं रेक्टॅंग्युलर कन्वर्जन. कशासाठी इम्पॉर्टंट आहे, कारण की जो पोलार फॉर्म आहे तो पोलार फॉर्म तुम्ही फक्त मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन साठी वापरू शकता, आणि जो रेक्टॅंग्युलर फॉर्म आहे तो रेक्टॅंग्युलर फॉर्म तुम्हाला ऍडिशन आणि सबस्ट्रॅक्शन मध्ये वापरावा लागतो. सॉरी, हा ऍडिशन आणि सबस्ट्रॅक्शन मध्ये वापरावा लागतो. त्यामुळे जर समजा आता तुम्हाला पोलार फॉर्म दिला असेल आणि विचारलं की ह्याचे ऍडिशन करा, तर तुम्ही पोलार फॉर्म मध्ये त्याचे ऍडिशन करू शकत नाही. म्हणून पोलारचं तुम्हाला कशामध्ये कन्वर्जन करायला पाहिजे, रेक्टॅंग्युलर मध्ये कन्वर्जन करायला पाहिजे. रेक्टॅंग्युलर मध्ये कन्वर्जन केल्यानंतर काय करू शकता तुम्ही, त्याची ऍडिशन करू शकता. म्हणून आपल्याला काय इम्पॉर्टंट आहे, कन्वर्जन फ्रॉम पोलार टू रेक्टॅंग्युलर, म्हणजे पोलार टू रेक्टॅंग्युलर कन्वर्जन माहीत असणं तुम्हाला गरजेचं आहे. आणि व्हाईस वर्सा काय होऊ शकतं, रेक्टॅंग्युलरचं आपल्याला पोलारचं पण कन्वर्जन करायचं आहे. का, कारण की पोलार फॉर्म हा ऍडिशन सॉरी सबस्ट्रॅक्शन मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन साठी आपल्याला पोलार फॉर्म पाहिजे. मग जर समजा तुम्हाला रेक्टॅंग्युलर फॉर्म दिला आणि विचारलं की ह्याची मल्टिप्लिकेशन करा, तर त्यासाठी तुम्हाला रेक्टॅंग्युलरचं कशामध्ये कन्वर्जन करायला पाहिजे, हे पोलारमध्ये कन्वर्जन करणं गरजेचं आहे. ह्यासाठी हे कन्वर्जन्स इम्पॉर्टंट आहे. आता आपण कन्वर्जन फ्रॉम पोलार टू रेक्टॅंग्युलर बघितलं, याच्यानंतर कन्वर्जन फ्रॉम रेक्टॅंग्युलर टू पोलार बघायचं आहे. रेक्टॅंग्युलर कन्वर्जन बघितलं, रेक्टॅंग्युलरचं पोलारमध्ये कन्वर्जन कसं करायचं ते बघितलं, ओके.
आता नेक्स्ट जो पार्ट आहे तो ऍडिशन सबस्ट्रॅक्शन ऑफ फेजेस. ऍडिशन आणि सबस्ट्रॅक्शन करायचे. आता ऍडिशन आणि सबस्ट्रॅक्शन करताना ऑलवेज रेक्टॅंग्युलर फॉर्म वापरायचा. ओके, ऍडिशन आणि सबस्ट्रॅक्शन करताना काय करायचं, ऑलवेज रेक्टॅंग्युलर फॉर्म वापरायचा. आता त्याच्यासाठी तुम्हाला एक एक्झाम्पल दिले बघा. V1 इज इक्वल टू R1 ॲट अन अँगल ऑफ 5-1 अँड V2 इज इक्वल टू R2 ॲट अन अँगल ऑफ 5-2. आणि फाइंड काय म्हटले, V1 प्लस V2 आणि V1 मायनस V2. आता V1 आणि V2 हे जे दोन फेजर दिले ते कुठल्या फॉर्म मध्ये आहेत रे, तर हे पोलार फॉर्म मध्ये आहे. बरोबर, पण ऍडिशन आणि सबस्ट्रॅक्शन करताना कुठले फॉर्म वापरायला पाहिजे, तर यूज ऑलवेज रेक्टॅंग्युलर फॉर्म. मग आता पण तुम्हाला दिलेले आहेत कुठले, पोलार फॉर्म. आता ह्याचं काय करायला पाहिजे, तुम्हाला कन्वर्जन करायला पाहिजे. कशामध्ये, तर रेक्टॅंग्युलर फॉर्म मध्ये कन्वर्जन करायला पाहिजे. मग आता रेक्टॅंग्युलर फॉर्म मध्ये कन्वर्जन कसं होते बघा. इथं मी रेक्टॅंग्युलर फॉर्म मध्ये कन्वर्जन करतो. आता V1 चं फॉर्म मध्ये कसं होणार, R1 cos 5-1 प्लस R1 साइन 5. ओके, आता ह्या व्हॅल्यूला मी म्हणतो X1 प्लस IY. ओके, याला मी म्हटले X1, ही दिस इज इमॅजिनरी नंबर, सो I, आणि याला म्हटलं मी Y1. V2 इज इक्वल टू काय होईल, R2 cos 5-2 प्लस R2 साइन 5-2 इज इक्वल टू X2 प्लस IY. ओके, काय केलं, हे दोन कुठले फॉर्म आहे, पोलार फॉर्म आहे. त्या पोलार फॉर्मचं कशामध्ये करायचं आहे, रेक्टॅंग्युलर फॉर्म. पोलार फॉर्मचं रेक्टॅंग्युलर फॉर्म कसं असतं, सिम्पली आपण बघितलं होतं की R cos 5 प्लस R sin 5. मग इथं R च्या ठिकाणी R1 आहे, सो R1 cos 5-1 प्लस R1 sin 5-1. आता R1 cos 5-1 ला आपण X1 लिहिलं प्लस I R1 sin 5-1 ला आपण Y1 लिहिलं. नेक्स्ट V2 ला काय लिहिलं, R2 cos 5-2 प्लस R2 sin 5-2. आपल्याला पोलार हे काय मिळालं, हे जे दोन आहेत हे कुठले आहेत, आता रेक्टॅंग्युलर फॉर्म. म्हणजे आपण इथे रेक्टॅंग्युलर फॉर्म आता काय लिहू शकतो, V1 इज इक्वल टू X1 प्लस IY1, V2 इज इक्वल टू काय लिहू शकतो, X2 प्लस IY1. हे दोन काय मिळाले ते तुम्हाला, दिस इज द रेक्टॅंग्युलर फॉर्म. आता ह्या रेक्टॅंग्युलर फॉर्म वरून तुम्ही Vm प्लस V2 करू शकता. आता Vm प्लस V2 सॉरी V1 प्लस V2, V1 काय, X1 प्लस IY1 प्लस V2 काय, X2 प्लस IY1. ओके, म्हणजे काय होईल बघा,
जे आता इथं कसं आहे जे रियल नंबर्स आहेत रियल नंबर ची ऍडिशन करायची आणि जे इमेजिनरी नंबर आहेत त्यांची ऍडिशन करायची मग काय होईल x1 plus x2 plus i y1 plus y ओके जे काही येईल आता x1 ची जी व्हॅल्यू असेल नेक्स्ट vm v1 minus v2 म्हणजे x1 plus i y1 minus x2 plus i y is equal काय होईल आता इथे मी थोडंसं सिंपलीफाय करतो x1 plus i y1 minus 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 x2 minus i y ओके okay? is equal काय होणार x1 minus x2 होईल plus i x y1 minus y1 ओके समजले इथपर्यंत काय केलं आपण ऍडिशन अँड सबस्ट्रक्शन ऑफ फेजर ऍडिशन अँड सबस्ट्रक्शन करताना रेक्टॅंग्युलर फॉर्म यूज करावा लागतो आपल्याला दिला होता तो पोलार फॉर्म दिला होता पोलार फॉर्मचं कशामध्ये कन्वर्जन करायला पाहिजे रेक्टॅंग्युलर फॉर्ममध्ये कन्वर्जन करायला पाहिजे रेक्टॅंग्युलर फॉर्ममध्ये कन्वर्जन करून मग त्यानंतर आपण काय करू शकतो त्याचे ऍडिशन किंवा सबस्ट्रक्शन करू शकतो आपल्याला सांगितलं होतं की व्ही वन प्लस व्ही टू करा आणि व्ही वन मायनस व्ही टू करा पण दिलेला होता पोलार फॉर्म म्हणून पोलार फॉर्मचं आपण रेक्टॅंग्युलर फॉर्ममध्ये कन्वर्जन केलं मग त्यानंतर आपल्याला त्याचा रेक्टॅंग्युलर फॉर्म मिळाला एक्स वन प्लस आय वन एक्स टू प्लस आय वाय त्यानंतर व्ही एन व्ही वन प्लस व्ही टू म्हणजे व्ही वन ची व्हॅल्यू पुट केली व्ही टू ची व्हॅल्यू पुट केली त्यानंतर आपल्याला काय मिळालं एक्स वन प्लस एक्स टू प्लस आय वाय वन मायनस वाय वन प्लस वाय टू नेक्स्ट व्ही वन मायनस व्ही टू ला पण आपण व्ही वन ची व्हॅल्यू पुट केली मायनस व्ही टू ची व्हॅल्यू पुट केली त्यानंतर काय मिळालं आपल्याला एक्स वन प्लस आय वाय वन मायनस एक्स टू मायनस आय वाय त्यानंतर त्याचे जर परत आपण सिम्प्लिफाय केलं जे रियल नंबर्स आहेत रियल नंबरचं सबस्ट्रॅक्शन करायचं आणि इमॅजिनरी नंबरचं सबस्ट्रॅक्शन करायचं म्हणून रियल नंबर्स कोण आहेत तर एक्स वन मायनस एक्स टू आणि इमॅजिनरी नंबर्स कोण आहेत वाय वन मायनस वाय टू तर हे झालं एखाद्या फेजरची जर तुम्हाला ॲडिशन किंवा सबस्ट्रॅक्शन करायचे असेल तर लक्षात काय ठेवायचं ऑलवेज यूज रेक्टॅंग्युलर फॉर्म फॉर ॲडिशन अँड सबस्ट्रॅक्शन ओके आता ह्यानंतर आपण मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन ऑफ फेजर्स बघू मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन ऑफ फेजर युझिंग पोलार फॉर्म मल्टिप्लिकेशन किंवा डिव्हिजन करताना फेजरची नेहमी काय करायचा पोलार फॉर्मच यूज करायचा आता इथं तुम्हाला एक्झाम्पल काय दिले व्ही वन इज इक्वल टू आर वन ॲट अन अँगल ऑफ फाय वन आणि व्ही टू इज इक्वल टू आर टू ॲट अन अँगल ऑफ फाय टू आणि फाईंड काय सांगितले व्ही वन इंटू व्ही टू आणि व्ही वन डिवाइड बाय व्ही टू म्हणजे एकदा मल्टिप्लिकेशन करा आणि एकदा डिव्हिजन करा आता इथं ऑलरेडी तुम्हाला कशामध्ये दिला गेलं पोलार फॉर्ममध्ये दिलेलं आहे जर समजा तुम्हाला रेक्टॅंग्युलर फॉर्ममध्ये दिलं असतं तर त्याचं कन्वर्जन तुम्हाला कशामध्ये करायला पाहिजे पहिल्यांदा पोलारमध्ये आणि मग त्यानंतर त्याचं मल्टिप्लिकेशन पहिल्यांदा मल्टिप्लिकेशन करून बघू व्ही वन इंटू व्ही टू इज इक्वल टू काय होणार आहे आता व्ही वनची व्हॅल्यू काय आर वन ॲट अन अँगल ऑफ फाय वन इंटू व्ही टूची व्हॅल्यू काय रे आर टू ॲट अन अँगल ऑफ फाय वन आता ह्याचं सिम्प्लिफिकेशन कसं होणार बघा जे काही
रियल नंबर्स आहेत किंवा मॅग्नेट्यूड आहे, त्या मॅग्नेट्यूडची काय करायची, मल्टिप्लिकेशन, आर वन इंटू आर टू. त्यात मॅग्नेट्यूड कोण आहे, आर वन आणि आर टू. आणि टेन अँगल, जे अँगल आहे त्या अँगलची काय करायची, ऍडिशन. ओके, काय केलं मी, व्ही वन इंटू व्ही टू मल्टिप्लिकेशन करताना व्ही वन ची व्हॅल्यू पुट केली, व्ही टू ची व्हॅल्यू पुट केली. त्यानंतर जे मॅग्नेट्यूड्स आहे आर वन आणि आर टू त्यांचं मल्टिप्लिकेशन केलं ऍट एन अँगल ऑफ, जे अँगल्स आहेत त्या अँगलची काय केली, ऍडिशन केली. त्यानंतर मल्टिप्लिकेशन करताना बघा, सॉरी डिव्हिजन करताना बघा, व्ही वन डिवाइड बाय व्ही टू, व्ही वन ची व्हॅल्यू काय, आर वन ऍट एन अँगल ऑफ फाय वन, डिवाइड बाय व्ही टू ची व्हॅल्यू काय, आर टू ऍट एन अँगल ऑफ फाय. आता डिव्हिजन करताना काय करायचं बघा, जे काही मॅग्नेट्यूड्स आहेत त्या मॅग्नेट्यूडचे डिव्हिजन आर वन डिवाइड बाय आर टू ऍट एन अँगल ऑफ, अँगल काय, फाय वन मायनस फाय. ओके, दिस इज द मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन ऑफ फेजेस. काय केले बघा, पहिल्यांदा काय दिलं तुम्हाला, व्ही वन आणि व्ही टूच्या व्हॅल्यू दिल्या, पोलार फॉर्ममध्ये दिल्या. मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन करताना नेहमी पोलार फॉर्मच यूज करायचा. जर तुम्हाला पोलार फॉर्म डायरेक्टली गिवन असेल तर यूज करा, रेक्टॅंग्युलर दिला असेल तर रेक्टॅंग्युलरचं पोलारमध्ये कन्वर्जन करा. व्ही वन आणि व्ही टूच्या व्हॅल्यू दिलेल्या आहेत, व्ही वन काय दिले, आर वन ॲट एन अँगल ऑफ फाय वन, आणि व्ही टू काय दिला आहे, आर टू ॲट एन अँगल ऑफ फाय टू. आता व्ही वन आणि व्ही टू करताना काय केलं आहे, दोन्हीच्या व्हॅल्यू पुट केल्या. जे काही रियल्स नंबर्स आहेत किंवा जे मॅग्नेट्यूड आहे, आर वन आणि आर टू हे मॅग्नेट्यूड आहे, त्यांचं मल्टिप्लिकेशन करायचं आणि अँगलची काय करायची, ॲडिशन. म्हणजे मल्टिप्लिकेशन करताना अँगलची ऑलवेज ॲडिशन करायची आणि मॅग्नेट्यूडचं मल्टिप्लिकेशन. व्ही वन डिवाइड बाय व्ही टू करताना ज्यावेळी डिव्हिजन असेल त्यावेळी डिव्हिजन करताना काय करायचं, मॅग्नेट्यूडचं डिव्हिजन म्हणजे आर वन डिवाइड बाय आर टू ॲट एन अँगल ऑफ, जे काय फेज आहेत अँगल्स आहेत त्या अँगलची काय करायची रे, सबस्ट्रॅक्शन, म्हणून फाय वन मायनस फाय टू. तर हे झालं मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन ऑफ फेजर्स. ह्याच्या नेक्स्ट लेक्चरला आपण ह्याच्यावरची एक्झाम्पल्स घेऊ, जेणेकरून तुम्हाला हे क्लिअर होईल. ओके, तर आजच्या लेक्चरमध्ये आपण काय बघितलं, तर मॅथमॅटिकल रिप्रेझेंटेशन ऑफ फेजर, त्यामध्ये रेक्टॅंग्युलर फॉर्म बघितला, पोलार फॉर्म बघितला, त्यांचे फॉर्म्स कसे असतात ते बघितले. पोलार फॉर्म आर ॲट एन अँगल ऑफ फाय असतो आणि रेक्टॅंग्युलर फॉर्म हा एक्स प्लस आय वाय असतो. त्यानंतर रेक्टॅंग्युलरचं पोलारमध्ये कन्वर्जन कसं करायचं ते बघितलं, पोलारचं रेक्टॅंग्युलर कन्वर्जन कसं करायचं ते बघितलं, ॲडिशन अँड सबस्ट्रॅक्शन कशी करायची आणि मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन कसं करायचं, ह्या गोष्टी आपण सगळ्या डिस्कस केल्या. ओके, नेक्स्ट लेक्चरमध्ये ह्याच्यावरची एक्झाम्पल्स घेऊ, जेणेकरून तुम्हाला आणखीन याची ती क्लिअरिटी येईल. ओके, तर आत्तासाठी मी लेक्चर नंबर 7 कन्क्लूड करतो आहे.